भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊन यंदाच्या वर्षी 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने भरघोस यश प्राप्त केले. 26 मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी भारताची पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी भारताच्या हिताचाच विचार केला आहे. स्वतंत्र काळानंतर जन्माला आलेले हे पहिले वहिले असे भारताचे पंतप्रधान ठरले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला. तेव्हापासून आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी अनेक भारतामध्ये योजना राबवल्यात. उदाहरणार्थ हर घर तिरंगा पासून ते स्वच्छ भारत अभियान पर्यंत अशा प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा 17 सप्टेंबर रोजी जन्मदिवस. चला तर जाणून घ्या नरेंद्र मोदी विषयी काही महत्वपूर्ण माहिती. नमस्कार, मी ज्योती आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. अजूनही तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आम्हाला फेसबुकला लाईक करा. नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातमधील वडनगर या छोट्याशा गावामध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव होते दामोदरदास मूलचंद्र मोदी तर आईचे नाव होते हिराबेन. त्यांचे वडील पेशाने एक लहानसे व्यापारी होते तर त्यांची आई होती गृहिणी. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याचे वडील संघर्ष करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होते. अगदी लहान वयातच कुटुंबाला छोटासा हातभार म्हणून देखील नरेंद्र मोदी यांनी रेल्वे स्थानकावरती चहा देखील विकला होता. अगदी लहान वयातच नरेंद्र मोदी यांना घरातील आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. परंतु त्याची जिद्दी आणि त्यांच्या चिकाटीने त्यांच्या प्रगतीचा आलेख हा कायम त्यांनी उंचावरच ठेवला होता. नरेंद्र मोदी यांनी 1967 मध्ये वडनगर मध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. घरातील परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना आपले पुढील शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु त्यांनी आपली जिद्द सोडली नव्हती. त्यांनी कायम आपला आत्मविश्वास बळकटच ठेवला होता. त्यामुळे त्यांनी नंतर भारत भ्रमण सुरू केले. अगदी हिमाचल प्रदेश पासून भारताच्या अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमण केले आणि विविध ठिकाणी जाऊन भेट देऊन तिकडच्या अनेक गोष्टी आत्मसात केल्या. यानंतर सन 1978 मध्ये नरेंद्र मोदी यांनी उच्च शिक्षणासाठी दिल्ली युनिव्हर्सिटी आणि त्यानंतर अहमदाबाद युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी राजनीती विज्ञान पदवी मिळवली. नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक करिअरची सुरुवात त्यांच्या कॉलेजपासूनच झाली. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये सहभाग घेतला. सन 1985 मध्ये नरेंद्र मोदी हे RSS द्वारे भारतीय जनता पार्टी मध्ये सामील झाले. नरेंद्र मोदी हे त्या काळचे कुशल नेते होते. बीजेपी मध्ये त्यांचा प्रवेश झाल्यामुळे पार्टीचा जोर वाढला होता. 1986 मध्ये त्यांनी पहिल्यांदा अहमदनगर पालिकेची निवडणूक लढली होती. त्यात त्यांना विजय देखील प्राप्त झाले. पार्टीने अनेक कार्यालयामध्ये त्यांचे नाव देखील उजळत होते. सन 1995 मध्ये निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 121 सीट कमावल्या होत्या, ज्यामुळे गुजरातमध्ये पहिल्यांदाच भाजपाचं सरकार स्थापन झाले होते. परंतु हे सरकार फार काळ नाही राहिले. सप्टेंबर 1996 मध्ये त्यांचे सरकार समाप्त झाले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढली. या निवडणुकीत त्यांनी देशामध्ये जवळपास 437 रॅली काढल्या होत्या. निवडून येण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे प्रचार केला होता त्याचे दाखले अजूनही जगभरात दिले जातात. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभावित होऊन आपला पंतप्रधान हाच निवडावा म्हणून त्यांना भरघोस मत मिळाले. व 2014 निवडणुकीत भाजपाच्या प्रचंड बहुविजयानंतर नरेंद्र मोदी यांचा चेहरा भारताचा नवा पंतप्रधान म्हणून समोर आला. पंतप्रधान रूपामध्ये नरेंद्र मोदी यांनी देश विदेशांमध्ये दौरा केला. त्याचबरोबर ती विदेशी कंपन्यांना भारतामध्ये समाविष्ट करून घेतले. भारताचे वर्चस्व त्यांनी देशभरामध्ये गाजवले. त्याचबरोबर त्यांनी भारताला एका अर्थी डिजिटल रूपच दिले आणि भारताला कायम त्यांनी प्रगतीच्या वाटेवरतीच ठेवले. अशा प्रभावशाली व्यक्तिमत्वाला म्हणजेच नरेंद्र मोदी यांना टाइम महाराष्ट्रकडून वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.